भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ता प्रदीप पेशकार यांनी आज धुळ्यामध्ये पत्रकार परिषद घेत भाजपच्या संकल्प पत्राविषयी माहिती दिली. यावेळी त्यांनी मोदी जो कहते है वो करते है असं म्हणत गेल्या 2019 निवडणुकांमध्ये सरकारनं प्रसिद्ध केलेल्या घोषणापत्रांपैकी जवळपास सर्वच आश्वासनं पूर्ण केली असल्याचा दावा केलाय. याचबरोबर भाजपचं संकल्प पत्र देशभरातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नागरिकांसोबत संवाद साधून आणि त्यांचे मत जाणून घेऊन बनवण्यात आलं असल्याचं सांगितलं आहे. मोदी सरकारचा 10 वर्षाचा कार्यकालामधला रिपोर्ट एक श्वेतपत्रिकेद्वारे प्रकाशित झालाच आहे आणि त्यानंतर आपण लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जातो. या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुढील काळातील आगामी कार्यकाळामध्ये भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा ज्याला आपण संकल्पपत्र असं म्हणतो ते संकल्पपत्र नुकतंच माननीय मोदीजी, माननीय गृहमंत्री अमित शहाजी, त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतराज नड्डाजी आणि या समितीचे प्रमुख संरक्षण मंत्री माननीय राजनाथ सिंहजी यांच्या हस्ते प्रकाशित झालं आणि या संकल्पपत्राचा गोषवारा आपल्याला द्यावा या उद्देशाने ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे. आपल्याला माहिती आहे की मोदी सरकारचं एक वैशिष्ट्य राहिलं आहे की जो कहते है वो करते है अशा प्रकारचं ब्रीदवाक्य घेऊन मागच्या 10 वर्षामध्ये काम केलं. संकल्पपत्र आणि आपण दिलेली घोषणा संकल्प ते सिद्धी याचा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की मागच्या 2019 कार्यकाळामध्ये किंवा इलेक्शनच्या वेळी जो आपण जाहीरनामा दिला होता, संकल्पपत्र दिलं होतं, त्यातल्या 75 च्या 75 घोषणा पूर्ण करण्यात आल्या. वेरियस काँग्रेसचा विचार करता फक्त तांत्रिक घोषणांचा पेटाळा असं वर्णन मोदीजींनी करतो. त्यामुळे खऱ्या अर्थाने जनतेच्या अशा आकांक्षाचं प्रतिबिंब या संकल्पपत्रात उतरावं म्हणून सुमारे 30 लाख नागरिकांच्या सूचना मागवण्यात आल्या. प्रत्येक शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, विविध प्रकारच्या सामाजिक संघटना असतील यांच्यामध्ये जाऊन त्यांच्या सूचना घेण्याचं काम पूर्ण भारत वर्षातल्या कार्यकर्त्यांनी केलं आणि त्या सूचनांचं एकत्रीकरण करून त्यातून निर्माण झालेलं हे संकल्पपत्र आहे हे सांगायला विशेष आनंद होतो. म्हणजे जनतेच्या आशा आकांक्षांचं, त्यांच्या अपेक्षांचं प्रतिबिंब यामध्ये दिसतं आहे अशा प्रकारचं संकल्पपत्राचं स्वरूप आहे. प्रामुख्याने संकल्पपत्र हे 4 बिंदूवर आधारित आहे. म्हणजे माननीय मोदीजी सांगतात की ज्ञान म्हणजे गरीब, युवा, नारी आणि अन्नदाता ह्या 4 किसान ह्या 4 जाती आहेत आणि यांना समर्पित अशा प्रकारचं सरकारचं उद्दिष्ट आहे आणि यांच्यावर आधारितच सगळ्या योजना, सगळ्या अंमलबजावणी आणि सगळ्या म्हणजे सगळी धोरणं हे सरकारची असणार आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये 60 वर्ष त्यांनी सत्ता केली परंतु गरिबी हटवता नारा दिला पण गरिबी हटली नाही. त्या उलट 10 वर्षात असं दिसतं की भारतीय अर्थव्यवस्था इतकी मजबूत झाली की रोजगाराच्या संधी वाढल्या आणि या रोजगाराच्या संधी वाढल्याने लोकांच्या आकांक्षांना बळ मिळालं. रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.